नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्याच्या आज दुसऱ्या दिवशी विविध सामंजस्य करार होण्याची शक्यता इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिव्हलिन यांच्याशी होणार चर्चा वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमती आणि पुरवठा स्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष हसवू कडिया स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी खाजगी डॉक्टरांनी सहकार्य करण्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचं आवाहन आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची आज श्रीलंकेशी लढत भारताचं वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे पंतप्रधान आज इस्रायलचे राष्ट्रपती रुएन रिवलिन यांच्याशी भेट घेणार आहेत तसंच इस्रायलचे विरोधी पक्ष भेट घेणार आहेत भारत आणि इस्रायल यांच्या दरम्यान विविध सामंजस्य करार आणि इतर करार होण्याची शक्यता आहे पंतप्रधान आज तिलावी भारतीय समुदायाशी संवाद देखील साधणार आहेत सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आपले पालक गमावलेल्या मोशे या इस्रायली बालकाची पंतप्रधान विचारपूस करणार आहेत दरम्यान संपूर्ण जगाला पोखरणारा दहशतवाद मूलतत्ववाद आणि हिंसाचारांचं उच्चाटन करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची काल त्यांनी भेट घेतली त्यानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात पंतप्रधानांनी दहशतवादाच्या उच्चाटनावर भर दिला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरनं केलेल्या नरसंहारात बळी पडलेल्या सहा लाख ज्यू नागरिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या याद्वाश स्मारकाला मोदी यांनी भेट दिली मानवता आणि सुसंस्कृत समाज मूल्यांवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्र यावं आणि या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असा संदेश हे स्मारक देत आहे असं म्हणाले भारत आणि इस्रायल ही दोन्ही लोकशाहीवादी भावंड असून आपण एकत्र अनेक महान कार्य करू शकतो असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानाहू यांनी सांगितलं दहशतवादाच्या समस्येविरुद्ध लढा उभारण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र राहिलंच पाहिजे असं म्हणाले दोन्ही देशांमध्ये हजारो वर्षांपासून असलेल्या घनिष्ठ संबंधांचं महत्व नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं भारताच्या आग्नेय किनारपट्टीवर हजारो वर्षांपूर्वी जू नागरिक दाखल झाले त्यानंतर त्यांचा उत्कर्ष होत गेला आणि त्यांच्या परंपरा आणि रिवाजांचं भारतात संवर्धन झालं असं पंतप्रधान म्हणाले लेफ्टनंट जनरल एफ जे आर जेकब वाईस ॲडमिरल बेंजामिन सॅमसन विख्यात वास्तुरचनाकार जोशुआ बेंजामिन चित्रपट अभिनेत्री नादिरा सुलोचना प्रमिला अशा जुवंशाच्या भारतीय सुपुत्रांचा आणि कन्यांचा देशाला अभिमान आहे असं ते म्हणाले पंतप्रधानांनी इस्रायलमधल्या प्रसिद्ध दांझीगर फुलशेती प्रकल्पाला भेट दिली यावेळी मोदी यांच्या सन्मानार्थ जलदगती वाढणाऱ्या फुलाला मोदी यांचं नाव देण्यात आलं इस्रायल ही आमची पितृभूमी असली तरी भारत हीच आमची मातृभूमी असून इथल्यासारखी संस्कृती जगात कुठेही नाही अशी भावना आहे ती जन्मानं जू असणाऱ्या भारतीय इस्रायल समाजाची एकेकाळी -एक भारतातली जू धर्मियांची संख्या सुमारे हजार इतकी होती पण इस्रायलनं आपल्या देशात परत यावं असं आवाहन केल्यानंतर ती आता जेमतेम पाच सहा हजार इतकी राहिली आहे त्यातले सहाशे जू धर्मीय ठाण्यात राहतात वीस मिड्या पूर्वीपासून ठाण्यात राहणार हे सर्व बेने इस्रायल वंशाचे नागरिक मराठी शाळांमधूनच शिकले आहेत तसंच आपापसात मराठीतच तस बोलतात तब्बल सत्तर वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला भेट दिल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता ज्यू धर्मियांना सरकारनं सर्व काही दिलं आहे फक्त एकत्र जमण्यासाठी समाज भवनाची जागा आणि क्षेत्र निधी द्यावा अशी अपेक्षा बेने इस्रायल समाजानं व्यक्त केली आहे या या पिढ्या महाराष्ट्रातल्या आम्ही कोकणामधून आलो कोकणा आम्ही सेटल झालो आणि मग हळूहळू कोणत्या ना कोणत्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने वगैरे आम्ही व्यापाराच्या निमित्ताने मी हळूहळू आड़ मुंबईमध्ये आलो घरं घेतली आणि मग इकडे आता राहतो गेली गेली वीस जनरेशन परंतु हे सर्व करत असताना आम्हाला जो पूर्ण साथ मिळाली ती सर्व महाराष्ट्रीयन कोळी समाज आणि सर्व शेजारी पाजारी जे भारतीय लोक आहेत त्यांची आम्हाला साथ मिळाली आमच्या एका बाजूला राणे फॅमिली राहते तर एका बाजूला गलगली फॅमिली राहते तर समोर सावंत फॅमिली राहते यांच्यामध्ये आमची लहान आणि आमचं लहानपण गेलं आमच्या मुलांच्या पिढ्याने पिढ्या आम्ही त्यांच्यावर राहिलेलो त्यामुळे हा जो बंध हे जे आमचं आमचं जे बंध आहे ते एवढं घट्ट झालेलं आहे की तुम्हाला सांगतो की दिवाळीला पण आमच्या घरी त्यांचे काय पदार्थ येतात आणि आमचे पदार्थ आमच्या सणाचे त्यांच्याकडे जातात कुठून इस्रायलला जाण्यासाठी का नाही जात म्हटलं तर इकडे सगळं आहे काय नाहीये जे इस्रायलला भेटणार आहे जे दुसऱ्या देशात भेटेल ते इकडेही भेटत आहे सगळ्या गोष्टी व्यापारासाठी मोकळीक आहे खाण्यापिण्याची मोकळीक आहे राहण्याची मोकळीक आहे सगळ्या गोष्टी देशातही भेटते म्हणून इस्रायलला का नाही जात आणि इथेच इथेच का मी आहे आहे से म्हणजे सेमच आणि भारत से माझ्यासाठी वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर किमती आणि पुरवठा या संदर्भातल्या परिस्थितीवर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते केंद्र सरकारच्या एकशे पंचाहत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे चार जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येईल या अधिकाऱ्यांना सीबीईसी अर्थात केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळ अधिकारी सहाय्य करतील वस्तू आणि करा संदर्भात करासंदर्भात ठेवणाऱ्या केंद्रीय पॅनलची मंगळवारी बैठक होईल अशी माहिती त्यांनी दिली जम्मू आणि काश्मीर वगळता सर्व राज्यांनी वस्तू आणि सेवा कर नियमावली अधिसूचित केली आहे आणि जनतेनेही त्याचा स्वीकार केला आहे असं त्यांनी सांगितलं स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघटनेचे सदस्य असलेल्या खासगी डॉक्टरांनी स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर तातडीनं उपचार करावेत असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी केला आहे मुंबई आणि ठाणे परिसरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर दीपक सावंत यांनी काल या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते तापाच्या रुग्णाला जर चोवीस तासांच्या आत फरक पडत नसेल तर बहात्तर तासांपर्यंत वाट न पाहता त्या रुग्णावर तातडीनं स्वाईन फ्लूचे उपचार करावेत अशी सूचना त्यांनी केली खाजगी रुग्णालयं आणि डॉक्टरांनी स्वाईन फ्लूच्या आजाराची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची योग्य ती माहिती लोकांना द्यावी लोकांमधली स्वाईन फ्लूची भीती दूर करण्यासाठी जनजागृती करावी असंही सावंत म्हणाले येत्या पंधरवड्यात मुंबईत विभागनिहाय खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घ्याव्यात अशी सूचनाही सावंत यांनी केली पन्नासच्या दशकातले प्रसिद्ध छायाचित्रकार एस ए माचरेकर यांनी त्या काळातल्या चित्रपटांची काढलेली सुमारे एक हजार छायाचित्र त्यांच्या कन्या शांभवी बाळ यांनी पुण्यातल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाकडे सुपूर्द केली या दुर्मिळ छायाचित्रांमुळे संग्रहालयाच्या खजिन्यात भर पडली आहे नवयुग आणि प्रभात फिल्म कंपनीत काम करताना आचरेकर यांनी जागा भाड्यानं देणं आहे वर पाहिजे श्रद्धा नरवीर तानाजी इन मिन साडेतीन तीन मुले या चित्रपटातल्या दृश्यांचं छायाचित्रण केलं होतं रोलप्लेक्स या स्थिर कॅमेऱ्यातून हे फोटो काढल्यानं तसंच त्यावर विशेष प्रक्रिया केल्यानं ते आजही टिकून आहेत हा ठेवा संग्रहालय जतन करेल आणि त्याचं डिजिटायझेशन केलं जाईल असं संचालक प्रकाश मगदुम यांनी सांगितलं तसंच हे फोटो नागरिकांना पाहता यावे त्यासाठी त्याचं प्रदर्शन भरवण्यात येईल असं म्हणाले आषाढी एकादशी निमित्त काल नाशिकमध्ये नेत्रहीन गायकांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशननं ही मैफल आयोजित केली होती सारे गम फेम गायिका स्वाती मुंडेगावकर आरती पिंपळकर जीतू देवरे कांतीलाल क्षीरसागर यांनी विठ्ठलनामाचा गजर करत मैफल रंगवली तबलावादक अथर्व वारे व्हायोलिन वादक भगवान पवार तालवाद्य वादक सुशील केदारे प्रशांत चर्पे यांनी त्यांना चांगली साथ दिली क्रीडावृत्त वृत्त लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि नोवॉक जोकोविच या खेळाडूंनी पहिल्या फेरीचं आव्हान सहज पार केलं या दोन्ही खेळाडूंच्या प्रतिस्पर्ध्यांनी दुखापतीमुळे सामने अर्धवट सोडले फेडररचा प्रतिस्पर्धी अलेक्झांडरनं माघार घेतली तर जोकोविचचा प्रतिस्पर्धी मॅन्टीरनं सहा तीन दोन शून्य अशा गुणसंख्येवर सामना अर्धवट सोडला महिला एकेरीत अव्वल मानांकित एंजेलिक कर्बरनं देखील दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला गार्मिन गुरुराजानं देखील पुढची फेरी गाठली पुरुष एकेरी दुहेरीमध्ये आज भारताचे दिविशरण आणि पुरवराजा या जोडीची पहिल्या फेरीची लढत होणार आहे आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत श्रीलंकेशी होत आहे भारत या स्पर्धेत अपराजित असून यापूर्वी इंग्लंड वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या संघानं भारतानं झूळ चारली या सामन्यात भारताचं पारडं जड असल्यानं चौथा सामनाही जिंकून भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल अशी शक्यता व्यक्त होत आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे सहा गुण झाले असून भारतीय संघ सध्या स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे हवामान राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे रत्नागिरी ठाणे लातूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात मात्र पावसानं दमदार हजेरी लावली जिल्ह्यातल्या राधानगरी शाहूवाडी गगनबावडा आजरा या भागात पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहा ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्याच्या आज दुसऱ्या दिवशी विविध सामंजस्य करार होण्याची शक्यता इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिवलीन यांच्याशी होणार चर्चा वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमती आणि पुरवठा स्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष हसमूक स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी खासगी डॉक्टरांनी सहकार्य करण्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचं आवाहन आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची आज श्रीलंकेशी लढत भारताचं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार